आपण सगळेच रोड सेफ्टीबद्दल भारतात खूप कॅज्युअल आहोत आणि हे दुर्दैवी आहे. रोड सेफ्टी हा विषय सगळ्यांनीच म्हणजे प्रशासनाने आणि आपण सगळ्यांनी नागरिकांनी हा गांभीर्याने घेतलाच पाहिजे. गॉसिप चाललेलं आहे आत्ता राज्यामध्ये. राजकारण म्हणजे किंवा समाजकारण म्हणजे गॉसिप नव्हे, ते वास्तव आहे. आज राज्यामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याच्यावर चर्चा होते का? तर होत नाही. राज्यात एवढ्या मोठी आव्हानं आणि अडचणी असताना ज्या पद्धतीने आजकाल सत्तेत असलेले नेते ज्या कॉमेंट्स करतात हे अतिशय दुर्दैवी. की प्राथमिक माहिती अशी येते की ते ब्रेक फेल झाल्यामुळे आलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं माहिती पूर्ण आल्यावर जास्ती स्पष्टता होईल. पण तरी एकदा माननीय गडकरी साहेबांची मी जरूर त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून देईन आणि आम्ही सगळे मिळून नॅशनल हायवे आणि आम्ही सगळेच सहकारी पदाधिकारी मिळून ह्याच्यात अजून काही सुधारणा करता येईल का ह्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. कारण का रोड सेफ्टीबद्दल मी स्वतः अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलते. आपण सगळेच रोड सेफ्टीबद्दल भारतात खूप कॅज्युअल आहोत आणि हे दुर्दैवी आहे. रोड सेफ्टी हा विषय सगळ्यांनीच म्हणजे प्रशासनाने आणि आपण सगळ्यांनी नागरिकांनी हा गांभीर्याने घेतलाच पाहिजे आणि एक नॅशनल मूव्हमेंट केली पाहिजे रोड सेफ्टीबद्दल. ओके, काय विचारणार पॉलिटिकल आता? काही आपण बघितलं की दादांनी काल एक मुलाखत दिलेली आहे परवा दिवशी, तर त्याच्यामध्ये दादांनी स्वतः सांगितलं की मुख्यमंत्री व्हायला नक्कीच आवडेल. म्हणजे अशा पद्धतीने जी आत्ता जी चर्चा सुरू होती, अचानक दादा गायब झाले, त्याच्यानंतर दादा बीजेपीसोबत जातील आणि त्यांची ही मुलाखत आलेली आणि दादांनी व्यक्त केलेली त्यांची भावना. मी तुम्हाला खरं सांगू, आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघाच्या कामात इतकं व्यस्त असतो की ज्या गोष्टी घडतही नसतात त्या कधी कधी टेलिव्हिजनवर घडत असतात असं संध्याकाळी घरी गेल्यावर दिसतं. मला आश्चर्यही वाटतं की अनेक काल्पनिक गोष्टीही त्याच्यात असतात. त्याच्यामुळे मी काय फार मनाला लावून त्या बातम्या घेत नाही आणि प्रत्येक वेळीस कोणी काय बोललं त्याला आपण सगळ्यांनीच, जे दादा स्वतःच काल बोलला की आमच्या पक्षाचे स्पोक्सपर्सन आहेत, आपण सगळे मिळून बोलू ना. त्याच्यात कशाला म्हणजे जे गॉसिप चाललेलं आहे आत्ता राज्यामध्ये, राजकारण म्हणजे किंवा समाजकारण म्हणजे गॉसिप नव्हे, ते वास्तव आहे. आज राज्यामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याच्यावर चर्चा होते का? तर होत नाही आहे. आज गारपीट होते अनेक ठिकाणी, तिथे काही चर्चा होत नाही आहे. आज अडचणीत आलेला शेतकरी त्याला मदतीच्या हाताची अतिशय गरज आहे, ते कुठेच मला दिसत नाही. दुर्दैवी आहे की राज्यात एवढ्या मोठी आव्हानं आणि अडचणी असताना ज्या पद्धतीने आजकाल सत्तेत असलेले नेते ज्या कॉमेंट्स करतात हे अतिशय दुर्दैवी. जळगावमध्ये होते आणि त्यावर गुलाबराव पाटील यांनी दगड मारण्याची भाषा केली जाते, त्यामुळे मला असं वाटतं आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरचं काय चाललंय. जर सत्तेत असलेला एक आमदार दगड मारायची भाषा करत असेल तर मला असं वाटतं लॉ अँड ऑर्डरचा मोठा गंभीर विषय आहे आणि अशी भाषा तर मला असं वाटतं देशाच्या, कारण का राज्याच्या होम मिनिस्टरकडून काय होईल देवालाच ठाऊक.